नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आरोग्य विभाग भरतीविषयी एक आनंदाची बातमी मी देणार आहे. तर 17,000 जागांसाठी लिस्ट केव्हा लागणार ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. मित्रांनो, माहिती खूप जबरदस्त आहे, व्हिडिओ कम्प्लिटली पूर्ण पहा. मित्रांनो, माहिती सुरू करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बेल आयकनला जरूर प्रेस करून घ्या, जेणेकरून आरोग्य विभाग भरतीविषयी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर बघा मित्रांनो, महिन्याभरात नोकर भरती, तर एक जबरदस्त माहिती तुम्हाला मी देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती, तर जी माहिती आलेली आहे ती तुम्हाला मी आता सांगतो. तर बघा, आगामी काळात एक महिन्याच्या आत राज्यातील 15,000-17,000 रिक्त जागांची पदे भरणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी कोरोना नियंत्रणासोबतच कोरोनावरील औषधांच्या उपलब्धतेसाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहितीही दिली. राजेश टोपे म्हणाले, रिक्त पदांचे आश्वासन आम्ही दिले आहे, त्या भरतीचे धोरण ठरवण्यावर काम सुरू आहे. पूर्वी झालेल्या एकत्रित परीक्षांच्या गुणांवरून काही पदं भरता येतील का यावर विचार सुरू आहे. तर बघा मित्रांनो, महत्त्वाची माहिती जी आहे, तर काही पदे आणखीन भरता येतील का त्याच्यावर विचार सुरू आहे, राजेश टोपेंनी सांगितलेलं आहे माहिती. तर मित्रांनो, जे काही नवीन पदे अजून भरता येतील का असा विचार अजून सरकारचा चालू आहे. तर 17,000 व्यतिरिक्त आणखीन काही नवीन पदं भरता येतील का त्याच्यावर महत्त्वाचा आणि जो निर्णय आहे तो चालू आहे. तर मुलाखती घ्याव्या लागतील यावर धोरण ठरविण्याची प्रक्रिया झाली आहे. पुढील महिन्याभराच्या आत आपल्या सर्व 15,000-17,000 पदे भरले जातील. तर मित्रांनो बघा, महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी, तर डिसेंबर महिन्यात सांगितलेलं आहे, डिसेंबर महिन्यात तुमची लिस्ट लागणार आहे असं इथे स्पष्ट राजेश टोपे सरांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, डिसेंबर महिन्यात पहिला आठवडा किंवा सेकंड आठवडा किंवा तिसरा आठवडा किंवा चौथा आठवडा, मित्रांनो लिस्ट केव्हा लागेल हे माहीत नाही, परंतु या 4 आठवड्यात 100% तुमची लिस्ट लागण्याची शक्यता आहे. परंतु मित्रांनो, जास्त फोकस त्यांनी पहिला आठवडा आणि सेकंड आठवड्यावरती दिलेला आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आम्ही 17,000 पदांसाठी जी भरतीचे फॉर्म तुम्ही भरलेले आहेत, तर या भरतीची मेरिट लिस्ट लागणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर बघू मित्रांनो, पहिल्या आठवड्यात मेरिट लिस्ट लागते की सेकंड आठवड्यात. तर मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीविषयी एक आनंदाची बातमी हीच होती की पहिल्या किंवा सेकंड आठवड्यात तुमची लिस्ट लागणार आहे डिसेंबर महिन्यात. तर मित्रांनो, बघू लागते की नाही, की तारीख पे तारीख असा क्रायटेरिया पुन्हा होतो. तर बघू मित्रांनो, आता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुड न्यूज मी दिलेली आहे आरोग्य विभाग भरतीविषयी. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदाही झालेला असेल. भेटूया मित्रांनो एखादी नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.